एक्झाम गाईड सागर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण इंग्लिश या विषयातील प्रिपोजिशन्स हा घटक बघणार आहे प्रिपोजिशन्स या घटकावरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात बघा एम पी एस सीमध्ये विचारले जातात एम पी एस सीमध्ये uh, मेन्स जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये इंग्लिश हा विषय आहे त्याच्यामध्ये प्रिपोजिशन्सवरती प्रश्न विचारले जातात पी एस आय एस टी आय ह्या परीक्षांच्या मेन्समध्ये आपल्याला इंग्लिश हा घटक आहे इंग्लिश हा विषय त्याच्यामध्ये प्रिपोजिशन्सवरती एक ते दोन प्रश्न विचारले जातातच तसं वेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पण प्रिपोजिशन्सवरती एक्झाम्पल विचारले जातात क्वेश्चन विचारले जातात स्टाफ सिलेक्शनच्या ज्या स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ज्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये पण प्रिपोजिशनवरती प्रश्न विचारले जातात आणि आत्ता जी आरोग्य विभागाची भरती चालू आहे त्याच्यामध्ये पण याच्यावरती प्रश्न विचारले जातीलच आता प्रिपोजिशन्स म्हणजे काय शब्दयोगी वेळ असतं आणि प्रिपोजिशन्स बद्दल एक रूल लक्षात ठेवा प्रिपोजेशन्स हे नेहमी नाऊनच्या आधी वापरलं जातं प्रिपोजेशन्स नेहमी काय नाऊनच्या आधी वापरलं जातं ते व्हर्बच्या आधी वापरलं जात नाही पण जर व्हर्बच्या आधी वापरायचं असेल तर व्हर्भ हे जिरण फॉर्ममध्ये पाहिजे जिरण फॉर्म म्हणजे काय व्हर्ब त्याला आय एन जी फॉर्म जर असेल आय एन जी जर लावलेला असेल तर त्याला काय म्हणतात जिरंट म्हणता आणि ह्या जिरण फॉर्मच्या आधी आपण प्रिपोजेशन्स वापरू शकतो फक्त व्हर्बच्या आधी ते वापरलं जात नाही तर व्हब कशा फॉर्ममध्ये पाहिजे जिरणच्या फॉर्ममध्ये पाहिजे ठीक आहे आणि बाकी नावांच्या आधी ते वापरलं जातं ओके बघा जे महत्त्वाचे जे प्रिपोजिशन्स आहेत ॲट इन आणि ऑन याच्यावरती जास्त प्रश्न असले विचारले जातात तर बघा ॲट ॲट इन आणि ऑन हे टाईमच्या रेफरन्सनी कसे वापरले जातात इन रेफरन्स ऑफ टाईम ॲट इज यू प्रिसाईज टाईम म्हणजे जर परफेक्ट टाईम माहीत असेल तर त्यावेळेस ॲट वापरायचं परफेक्ट टाईम माहीत असेल तर त्यावेळेस काय वापरायचं ॲट वापरायचं ठीक आहे इन इज यू फॉर मंथ्स इयर्स सेंचुरीज आणि लॉंग पिरियड तर मंथ असेल मंथबद्दल आपण माहिती सांगत असो इयरबद्दल आपण माहिती सांगत असो कंट सेंचुरीज सॉरी सेंच्युरीजबद्दल आपण बोलत बोलत असू किंवा लॉंग पिरियड जो लॉंग लाँग डिस्टन्सचं पिरियड आहे त्याच्याबद्दल आपण जर बोलत असू त्यावेळेस इन हे प्रिपोजिशन वापरायचं काय वापरायचं इन हे प्रिपोजिशन वापरायचं आणि ऑन कसा एक परफेक्ट डे डेज किंवा डेटसाठी ऑन वापरायचं ठीक आहे तर खाली एक्झाम्पल पण आहे त्याचे तर आपण बघूयात आणि प्लेससाठी बघा हे हे जे तीन प्रिपोजिशन्स आहे प्रिपोजिशन्स आहे ते प्लेससाठी पण वापरले जातात प्लेससाठी कुठं वापरायचं बघा ॲट इज यूज फॉर अ पॉईंट फॉर अ पॉइंट म्हणजे परफेक्ट पॉईंट माहीत असेल तर त्यावेळेस ॲट वापरायचं म्हणजे ॲट बस स्टॉप ॲट बस टॉप ॲट बस स्टॉप म्हणजे परफेक्ट पॉईंट माहीत असेल आणि इ ज्याला बाउंड्री असते बाउंड्री आहे त्या प्लेससाठी काय वापरायचं इन हा प्रिपोजिशन वापरायचं आणि ऑन हा कायसाठी वापरतो सर्फेससाठी ऑन टेबल म्हणजे टेबलच्या वरती हा सरफेससाठी वापरला जातो ठीक आहे ॲट कधी वापरला जातो जर परफेक्ट पॉईंट माहीत असेल म्हणजे ॲट बसस्टॉप ॲट स्कूल एक परफेक्ट लोकेशन माहिती आहे त्यावेळेस ॲट वापरायचं आणि ज्याला इन्क्लोज स्पेस असतो म्हणजे ज्याला बाउंड्री असते त्याला काय वापरायचं इन वापरायचं आणि ऑन हा काय सर्फेससाठी तर ठीक आहे याचे जे रूल्स आहे ना त्या रूल्सने अजून समजेल ते तुम्हाला बघा खाली आपण बघूयात ॲट शोज स्टेशनरी पोझिशन ऑर एक्झिस्टिंग स्टेट व्हाईल इन शोज मुवमेंट ओके तर इन काय शो इन मुवमेंट शोज करतं आणि हे काय स्टेशनरी म्हणजे द ट्रेन इज इन मोशन तर इज इन मोशन मोशनमध्ये म्हणजे ते ट्रेनची काय चालू आहे हालचाल चालू आहे तर हे काय दाखवतं शोज मुवमेंट इन काय दाखवतो मुवमेंट दाखवतो म्हणून इन वापरलं इथं आणि शी इज ॲट होम तिचं परफेक्ट लोकेशन माहिती आहे ॲट होम तर शी इज ॲट होम ठीक आहे तर ॲट हे काय परफेक्ट लोकेशन माहिती म्हणून तिचं कायला ॲट वापरलेलं आहे नेक्स्ट बघा हा फर्स्ट रूल झाला त्याच्या बाबतीत म्हणजे मोशन वगैरे असेल तर ते त्यावेळेस इन वापरायचं आणि स्टेशनरी पोजिशन असेल त्यावेळेस काय वापरायचं ॲट वापरायचं आणि हा महत्त्वाचा रूल हा एक लक्ष ठेवा खूप इम इम्पॉर्टंट आहे ॲट फॉर स्मॉल प्लेसेस जर छोटी जागा असेल त्यावेळेस ॲट वापरायचं छोटी जागा म्हणजे टाऊन वगैरे जे असेल त्यावेळेस आणि जर मोठी जागा असेल बिग प्लेस असेल म्हणजे सिटी कंट्री ह्या टाईपमध्ये जर असेल त्यावेळेस काय वापरायचं इन वापरायचं लाईज ॲट स्वारगेट इन पुणे ही लाईवज ॲट इथं काय वापरलं ॲट हे काय हे काय छोटं प्लेस आहे त्यासाठी ॲट वापरलं आणि इन हे काय पुणे हे काय मोठं आहे तर त्यासाठी काय वापरलं इन वापरलेलं आहे अ टेम्पल अ टेम्पल इज सिच्युएटेड ॲट शिर्डी इन महाराष्ट्र शिर्डी हे काय छोटंच प्लेस झालं त्यासाठी आपण वापरलं ॲट आणि इन महाराष्ट्र महाराष्ट्र काही मोठं स्टेट आहे त्यासाठी इन वापरलेलं आहे जर दोन प्लेसेस असेल तर छोट्या प्लेससाठी ॲट वापरायचं आणि मोठ्या प्लेससाठी इन वापरायचं लक्षात राहू द्या ओके महत्त्वाचा पॉईंट आहे तो पुढचा बघा ॲट इज यूजड फॉर पॉईंट ऑफ टाईम अँड इन इज यूज फॉर पिरियड ऑफ टाईम तर बघा पॉईंट ऑफ टाईम म्हणजे एक पॉईंट परफेक्ट टाईम जर माहीत असेल त्यावेळेस ॲट वापरायचं आणि बाकीचं जर लाँग पिरियड असेल तर त्यावेळेस वापरायचं इन द ट्रेन विल अराईव्ह ॲट सिक्स इन मॉर्निंग तर बघा मॉर्निंग हा काय टाईम पिरियड आहे मॉर्निंग काय टाईम पिरियड आहे आणि सिक्स हा एक परफेक्ट टाईम आहे त्यासाठी ॲट वापरलेलं आहे काय वापरलेलं आहे ॲट वापरलेलं आहे ओके बघा ही विल मीट यू इन इन द मॉर्निंग हा मॉर्निंग हा काय टाईम पिरियड आहे मॉर्निंग म्हणजे कसं असं सकाळी सहा ते आपण बारापर्यंत मॉर्निंग म्हणतो तर त्यावेळेस हा काय टाईम पिरियड त्या त्यावेळेस वापरलं इन आणि जर तुम्हाला परफेक्ट टाईम माहीत असेल ॲट सिक्स ॲट टेन तर त्यावेळेस काय वापरायचं ॲट वापरेच ओके तर यासाठी जे एक्सरसाईज आहे ती आपल्या वेबसाईटवरती मी अपलोड करून देईल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू